एक धक्कादायक घटना घडली आहे. ही तरुणी दिसते सुंदर साधी बोळी, पण हिच्यासोबत काय घडलंय ऐकून धक्काच बसेल. कारण नवऱ्याशी पटत नव्हतं म्हणून ती आई वडिलांच्या घरी राहायला गेली. त्याच वेळी आदेशने तिच्या आयुष्यात प्रवेश केला. सुरुवातीला ओळख झाली, पुढे ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. याच प्रेमावर विश्वास ठेवून तिनं तिचं सर्वस्व त्याला दिलं. दोघांमध्ये शरीर संबंध सुरू झाले. त्यातून रामबिरी गर्भवती राहिली. रामबिरीचं विनोद बरोबर 2015 लग्न झालं होतं. पण नवऱ्याशी म्हणजेच विनोद बरोबर तिचं पटत नव्हतं, त्यामुळे वर्षभरात दोघे वेगवेगळे राहू लागले. रामबिरी तिच्या वडिलांच्या घरी आली. त्याचवेळी आदेश तिच्या आयुष्यात आला. एक या प्रेम कहाणीचा खूप शेवट धक्कादायक झाला. 2 जुलैला रामबिरी आदेशला भेटण्यासाठी म्हणून त्याच्या घरी गेली होती. आदेशनेच तिला बोलवलं होतं, त्यामुळे मित्रांच्या मदतीने आदेशने तिची हत्या केली. रामबिरीची 2 जुलैला हत्या केली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह शेतात आढळून आला. महिला आणि आरोपी दोघांमध्ये प्रेमसंबंध होते असं पोलिसांनी सांगितलंय. शेतामध्ये रामबिरीचा मृतदेह आढळला, ती गर्भवती होती. पोलिसांनी या प्रकरणात तिचा प्रियकर आदेश आणि चौघांना अटक केली आहे. मी मित्रांच्या मदतीने पळून रामबिरीचा दगडाने ठेचून हत्या केली असं आदेशने पोलिसांना सांगितलंय.